टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो करंट अफेअर्स मराठी या लेक्चरमध्ये आज आपण पाच डिसेंबर ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीस या आठवड्याच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये कवर करणार आहे चला तर वेळ न घालवता वीकली करंट अफेअर्स इन मराठी या लेक्चरला स्टार्ट करू पहा अलीकडेच कोणत्या राज्याने वन डिस्ट्रिक्ट वन स्पोर्ट स्कीम सुरू केली आहे तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश त्यानंतर पहा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो दोन डिसेंबरला त्यानंतर पहा भारतीय नौसेना दिवस कधी साजरा केला जातो चार डिसेंबरला पुढे पाहूया डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये ब्रेव हर्ट्स ऑफ इंडिया या नावाचे पुस्तक कोणी लिहिले विक्रम संपत विक्रम संपत यांनी हर्ट्स ऑफ इंडिया या नावाचे पुस्तक लिहिले त्यानंतर पहा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये आशियाई ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय अंडर सेवन्टीन शटलर कोण बनली तर ती बनली उन्नती हाडा कोण उन्नती हाडा त्यानंतर पहा विकलांग व्यक्तींसाठी एक स्वतंत्र विभाग स्वतंत्र विभाग स्थापित करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली तर ते राज्य आहे आपले महाराष्ट्र आता तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राची स्थापना कधी झाली होती ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा त्यानंतर पहा जागतिक बँकिंग शिखर संमेलनात भारतीय खंडासाठी भारतीय सेगमेंटसाठी बँक ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या बँकेने जिंकला तर तो जिंकला कॅनरा बँकेने ओके पुढे पाहूया पहा वर्ल्ड स्टॉइल डे दोन हजार बावीस ची थीम काय आहे आता वर्ल्ड सॉइल डे कधी साजरा केला जातो रे तर तो पाच डिसेंबरला साजरा केला जातो ओके आणि या वर्षीची या दिवसाची थीम काय आहे तर सॉइल्स वेअर फूड बिगिन्स कोणती थीम आहे सॉइल्स वेअर फूड बिगिन्स ही दोन हजार बावीसच्या वर्ल्ड सॉइल डेची थीम आहे ओके त्यानंतर पहा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये नॅशनल बायोडायव्हर्सिटी कमिशनचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली सी अचलेंद्र रेड्डी यांची त्यानंतर अलीकडेच नॉईज नॉईज ही एक कंपनी आहे आणि या कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर विराट कोहली यांची निवड करण्यात आली डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये पहिल्या मिलेट स्मार्ट न्यूट्रिटी फूड कॉन्क्लेव्हचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर ते नवी दिल्लीमध्ये करण्यात आले त्यानंतर पहा अलीकडेच जगातील पहिले रियल टाईम गोल्ड ए टी एम कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले हैदराबाद हैदराबादमध्ये हकीमपेठ येते त्यानंतर डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान संगम संगम या नौसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले तर तो देश आहे ए अमेरिका ओके पुढील okay? प्रश्न पहा अलीकडे जाहीर झालेल्या ग्लोबल एव्हिएशन सेफ्टी रँकिंगमध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर आपला देश आहे अठ्ठेचाळीसाव्या स्थानी पुढे पाहूया पाच डिसेंबर दोन हजार बावीसला ला शेतीमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले ॲग्रिकल्चर इन्व्हेस्टमेंट पोर्टल सुरू करण्यात आले त्यानंतर अलीकडे जाहीर झालेल्या वर्ल्ड वाईल्ड कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे दोन हजार बावीसमध्ये जगातील सर्वात महागडे शहर कोणते त्यामध्ये दोन शहरं आहेत त्यापैकी एक आहे सिंगापूर आणि दुसरे आहे न्यूयॉर्क त्यानंतर पहा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये दिव्य कला मेळाव्याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ते नवी दिल्ली येथे करण्यात आले त्यानंतर अलीकडेच कोणाला ऑफिसर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर मोहन मान सिग्नी यांना ओके मोहन मान सिग्नी यांना करण्यात आलं आहे त्यानंतर अलीकडेच न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक सर्कल अवॉर्ड दोन हजार बावीसमध्ये सर्वश्रेष्ठ निर्देशक हा पुरस्कार कोणी जिंकला तर एस एस राजमौली यांनी समोरचा प्रश्न अलीकडेच कोणत्या भारतीय स्टार्टअपला द अर्थ शॉट कोणता अर्थ शॉट पुरस्कार दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आले तर तो भारतीय स्टार्टअप आहे फार्मिंग म्हणजेच काय शेती ओके अलीकडेच कोणाला ओ एन जी सीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर अरुण कुमार सिंग यांना ओ एन जी सी एन जी सीचे चे नवे अध्यक्ष म्हणून निव नियुक्त करण्यात आले आहे त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या लेक्चरला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये नवव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेसचे पहा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये नवव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन कोणत्या रा राज्यात करण्यात आले तर ते करण्यात आले गोव्या या राज्यामध्ये त्यानंतर डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार बावीसमध्ये मीराबाई चानूने कोणते पदक जिंकले सिल्वर पदक रजत पदक जिंकले त्यानंतर अलीकडेच कोणत्या शहरामध्ये भारताच्या पहिल्या ड्रोन कौशल्य प्रशिक्षण संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले ते शहर आहे चेन्नई त्यानंतर पहा इंटरनॅशनल सिव्हिल एविएशन डे कधी साजरा केला जातो तर सात डिसेंबर रोजी इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन डे साजरा केला जातो समोरचा प्रश्न अलीकडेच भारताच्या कोणत्या महिला खेळाडूला पॅरा बॅडमिंटन प्लेयर ऑफ द इयर दोन हजार बावीस साठी नामित करण्यात आले आहे तर मनीषा रामदास मनीषा रामदास या भारताच्या महिला खेळाडूला पॅरा बॅडमिंटन प्लेयर ऑफ द इयर टू थाउजंड ट्वेंटी टू साठी नामित करण्यात आले आहे पहा ऑक्सफर्डद्वारे वर्ष दोन हजार बावीससाठी कोणाला वर्ड ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले गोब्लिन मोड गोब्लिन मोड या शब्दाला ऑक्सफर्डद्वारे वर्ष दोन हजार बावीससाठी वर्ड ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले आहे पहा समोर पहा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये पहिल्याच वेळी भारत आणि मध्य आशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर ती आपली राजधानी नवी दिल्ली नवी दिल्ली येथे भारत आणि मध्य आशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यानंतर पहा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये बंगालच्या खाडीमध्ये येणाऱ्या चक्रीवादळाचे नामकरण कोणत्या देशाने केले आहे यू ए ई या देशाने केलेले आहे त्यानंतर अलीकडेच नाबार्डचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे के व्ही शाजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढे पहा अलीकडेच पेहरू या देशाची पहिली महिला राष्ट्रपती कोण बनली तर डीना बोलू ओर्टे या पेरू या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत अलीकडेच टाईम मॅगझिनने कोणाला पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडले आहे तर ब्लोदिमीर झेलेन्स्की यांना टाइम मॅगझिनने पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडले आहे त्यानंतर अलीकडेच ई ए, ए जी पुरस्कार दोन हजार बावीस कोणत्या बँकेने जिंकला ती बँक आहे बॉब बी ओ बी बँक ऑफ बडोदा ओके हिचं हेडक्वॉर्टर कुठे आहे मित्रांनो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अलीकडेच कोण भारताचे सत्याहत्तरावे चेस ग्रँडमास्टर बनले तर आदित्य मित्तल आदित्य मित्तल हे भारताचे सत्याहत्तरावे चेस ग्रँडमास्टर बनले त्यानंतर पहा जागतिक बँकेच्या रिपोर्टनुसार दोन हजार बावीसमध्ये शंभर बिलियन डॉलरचे प्रेक्षण मिळविणारा जगातील पहिला देश कोणता तर तो देश आहे आपला भारत देश ओके मित्रांनो जर हे लेक्चर युजफुल वाटत असेल हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक नक्की करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढे पाहूया पहा अलीकडेच कोणत्या देशामध्ये सेमेरू ज्वालामुखीचा स्फोट झाला सेमेरू ज्वालामुखीचा स्फोट हा झाला दे। दे? आहे इंडोनेशिया देशामध्ये इंडोनेशिया देशामध्ये सेमेरू या ज्वालामुखीचा स्फोट झालेला आहे अलीकडेच आर्म फोर्स फ्लॅग डे कधी साजरा करण्यात आला सात डिसेंबर पहा आर्म फोर्स फ्लॅग डे हा सात डिसेंबरला दरवर्षी साजरा केला जातो त्यानंतर फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण करणारी पहिली अभिनेत्री कोण ती आहे दीपिका पादुकोण पहा अति महत्त्वाचा प्रश्न आहे फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण करणारी पहिलीच अभिनेत्री आणि ती आहे आपली दीपिका पादुकोण ओके त्यानंतर पहा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या तर मेघना अहलावत पहा टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्याच महिला अध्यक्ष बनणाऱ्या लेडीज आहेत मेघना अहलावत ओके अलीकडेच कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला ऑस्ट्रेलियामध्ये दोन हजार बावीसचा प्रधानमंत्री पुरस्कार मिळाला तर ते आहेत वीना नायर पहा हा देखील एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे भारतीय वंशाच्या व्यक्तीला ऑस्ट्रेलियामध्ये दोन हजार बावीसचा प्रधानमंत्री पुरस्कार मिळाला आणि त्या व्यक्ती आहेत वीना नायर ओके दिल्ली महानगरपालिकेमध्ये पहिली ट्रान्सजेंडर सदस्य म्हणून कोणाला निवडण्यात आले बॉबी किन्नर यांना दिल्ली महानगरपालिकेमध्ये पहिली ट्रान्सजेंडर सदस्य म्हणून निवडण्यात आलेले आहे त्यानंतर पहा अलीकडेच कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला अमेरिकन राष्ट्रपती लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कृष्णा वविवाल ववी लाला ओके भारतीय वंशाच्या व्यक्तीला अमेरिकन राष्ट्रपती लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि ती व्यक्ती आहे कृष्णा ववी लाला ओके तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आज आपण पाच डिसेंबर ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीस या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी कवर केल्या आहेत आणि महत्त्वाच्या करंट अफेअर्सवर आपण मराठीमध्ये डिस्कशन देखील केले आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायदा होणार आहे जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले तर या लेक्चरला लाईक करा हे लेक्चर आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच हे आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू